एकनाथ शिंदे भाजपच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते असल्याचा घणाघात राऊतांनी केलाय. महाराष्ट्र लुटणाऱ्या टोळीचे ते पुरस्कर्ते आहेत असं सुद्धा राऊत म्हणत आहेत. तर एकनाथ शिंदेंनी आमच्यावर बोलू नये असंही राऊतांनी म्हटलंय. श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही का असा सवाल सुद्धा या ठिकाणी राऊतांनी केला आहे. घराणेशाहीवर मुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली होती, त्यावरून संजय राऊतांनी हा सवाल शिंदेंना विचारलाय. एकनाथ शिंदे ये भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी शिवसेनेवर न बोललेलं बरं. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीच्या गुजराती लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे, पण ते शक्य नाही. शिवसेनेला इतिहास जमा करणारे इतिहासात गाडले गेले. घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून. श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मतद्या मागितलं ना. काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात? हा मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही आहे का? त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाही आहे. आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत? घराणेशाही हा काही औरस असतील, काही अजून काय असतील, मला ते म्हणायचं नाही. पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय? जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.